चित्रपटाचा नायक एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तो त्या कॉलेजमधील गुंडांना बरोबर उत्तर द्यायला समर्थ आहे. त्याला त्याच्या कॉलेजमध्ये त्याची नायिका भेटते. दोघे एकमेकांना पसंत करू लागतात. परंतु नायकाच्या भावांना ही गोष्ट मान्य नसते. अशातच एके दिवशी नायकाचा अपघात होतो. त्याचा डावा हात निकामी होतो. नायक अतिशय निराश होतो. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. परंतु तो कसा तरी सावरतो. तो नायिकेला टाळू लागतो. परंतु नायिका त्याला आश्वस्त करते की त्याच्या या अपघाताचा त्यांच्या रिलेशनशिपवर कोणताही परिणाम होणार नाही. नायिकेच्या सपोर्टमुळे नायक पुन्हा उभा राहतो. ते दोघे पळून जाऊन लग्न करतात. नायिकेचा भाऊ नायकाची सुपारी देतो. गुंड त्याला मारायला येतात. परंतु नायक त्यांच्या हल्ल्यामधून वाचतो. शेवटी नायकाच्या भावांना त्यांची चूक समजते आणि सर्व लोक सुखाने एकत्र येतात. एक स्मॉल बजेट चित्रपट बनवणे आणि तो रिलीज करणे हे देखील त्या क्रूसाठी एक चॅलेंज असू शकते. त्यामुळे चित्रपट बनवण्याचं क्रेडिट तर त्याच्या टीमला जात. चित्रपटात प्रेक्षकांना एक संदेश दिला गेला आहे की कुठल्याही प्रकारच्या अपघातामुळे आपला आत्मविश्वास गमावून बसू नका आणि खचून जाऊ नका आणि त्या सिच्युएशनला एका स्ट्रॉंग मनाने फेस करा. हा संदेश दिला गेलेला आहे. चित्रपटातील काही खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे चित्रपटातील सर्वच कलाकार नवीन आहेत आणि त्या नवीन नवख्या कलाकारांचा नवखा परफॉर्मन्स ही गोष्ट सारखी जाणवत राहते. तो एक खटकणारी गोष्ट म्हणता येईल. चित्रपटाची कथा ही अतिशय सुमार दर्जाची आहे. त्याच्यामध्ये नाविन्य कुठलंही नाही. स्मॉल बजेट असल्यामुळे चित्रपटातील ॲक्शन सीन्स जे आहेत ते अतिशय ॲव्हरेज सुमार दर्जाचे असे आहेत. चित्रपटात काही ठिकाणी विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बोबडे बोलणारे कॅरेक्टर्स, तिरड्या डोळ्यांचे कॅरेक्टर्स यांच्यामुळं विनोद निर्माण होत नसतो. तर थोडक्यात काय तर चित्रपटातील सर्वच गोष्टी ह्या अतिशय सुमार दर्जाच्या आहेत. मी या चित्रपटाला 10/4 गुण देतो. मित्रांनो, आमचा हा यूट्यूब चॅनल नवीन आहे. आपला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट नसेल, परंतु आमच्यासाठी तो फार इम्पॉर्टंट आहे. आपण या व्हिडिओला लाईक करून शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपण असं केल्यामुळे आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळेल आणि आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी बनवत राहू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ जाऊ.